वाशिम जिल्हा परिषदेवर बिनविरोध महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झालेली आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेलेलं आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी 7 तारखेला झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी 12, काँग्रेस 9 आणि शिवसेना 6 यांना 27 सदस्यांसह स्पष्ट बहुमत मिळालं. त्यामुळं महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार हे निश्चित होतं. मात्र आज अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे डॉ श्याम गाबणे यांचा अर्ज दाखल झाला. तर दुसरीकडे जनविकास आघाडी भाजपकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अविरोध निवड करण्यात आली. वाशिम जिल्हा परिषदेवर मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचा अध्यक्ष होता. मात्र काँग्रेसचे बंडखोर नेते माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी जनविकास आघाडी केल्यामुळं काँग्रेसचे 8 जागांचे नुकसान झालं आणि अध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळ्यात पडली. तर काँग्रेस पक्षाला उपाध्यक्षपदावर समाधान मानावं लागलं. वाशिम जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. या निवडणुकीमध्ये विविध पक्षाचे उमेदवार उभे होते. त्याच्यामध्ये मतदाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सगळ्यात जास्त जागा देऊन मोठा पक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यातसुद्धा महाविकास आघाडीची सत्ता यावी हा प्रयत्न आमच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आणि त्याला सफलता आली. त्याचबरोबर लोकल स्तरावरती आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि त्यांचे पदाधिकारी सदस्यांशी चर्चा केली आणि त्यांनासुद्धा सत्तेमध्ये सामावून घेण्याची भूमिका आम्ही घेतली आणि तेसुद्धा आमच्यासोबत आहेत. त्याहीबरोबर पुढे जाऊन माझ्या दुसरे जे सहकारी जनविकास आघाडी असेल भाजपा असेल या सदस्याने मला अविरोध अध्यक्ष होण्याची संधी दिली. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितपणे प्रेरणा मिळेल, काम चांगलं करता येईल एवढीच अपेक्षा आहे. आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्याच्या पाठीशी राहतील. धन्यवाद. आम्ही जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आपल्या वाशिम जिल्ह्याच्या, त्यामध्ये राष्ट्रवादींना जास्त उमेदवार मिळाले, त्यांचा पक्ष मोठा आहे, त्यामुळं त्यांना अध्यक्षपदाचं जे काही ठरलेलं होतं त्यानुसार त्यांना अध्यक्षपद हे त्यांना गेलं. उपाध्यक्षपदी काँग्रेसचा मी इथे अर्ज भरलेला आहे आणि अनापोज होईल अशी आशा आहे. परंतु न ठेवता आम्ही सर्व सदस्य जे आहेत ते सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आमची मनिषा आहे आणि दादाच्या नेतृत्वात पार्टी जसे आदेश देईल किंवा आमच्या त्यानुसार आम्ही सर्व एक मतानं एक दिलानं काम करू आणि सर्वजण सोबत राहू अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि जिल्ह्याचा विकास कसा करता येईल वरून जेवढे काही पैसे शासनाकडून आणता येतील त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू आणि जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू असे मी आश्वासन देतो.